5 ऑक्टोबर रोजी आई राजा उदो उदोच्या प्रचंड गजर व हजारो भाविकांच्या उपस्थितीत ऐतिहासिक नळदुर्ग शहरात न भूतो न भविष्यती अशी अंबाबाईची पालखीतून भव्य सीमोल्लंघन सोहळा मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत आराधी महिलांसह हजारो नागरिक डोक्यावर भगवी टोपी परिधान करून सहभागी झाले होते. यावेळी सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. दिनांक 26 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या नवरात्र महोत्सवाची सांगता दिनांक 5 ऑक्टोबर रोजी पारंपरिक सीमोल्लंघन पालखी सोहळा मिरवणुकीने झाली. अंबाबाई मंदिरातून या पालखी मिरवणुकी सोहळ्यास सायंकाळी 6 वाजता सुरुवात झाली. मिरवणुकीत शेकडो आराधी महिला हातात पेटते पोत घेऊन सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेक महिलांच्या अंगात आले होते. हलगीच्या तालावर युवक नाचत होते. मिरवणुकीत सहभागी झालेल्या प्रत्येक नागरिक व युवकांनी भगवी टोपी परिधान केली होती, त्यामुळे सर्वत्र उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. मिरवणुकीत हजारो नागरिक सहभागी झालेले असतानाही मिरवणूक अतिशय शांततेत व शिस्तबद्धपणे पार पडली. मिरवणूक पारंपरिक बसस्थानकाच्या पाठीमागील सीमोल्लंघन मैदानावर आल्यानंतर त्या ठिकाणी सीमोल्लंघन उत्साहात पार पडले. यानंतर मिरवणूक पुन्हा मंदिराकडे मार्गस्थ झाली. मिरवणूक मंदिरात आल्यानंतर मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले. यावेळेस जगदंबा देवी अंबाबाई मंदिर देवस्थान ट्रस्ट संचलित अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समितीच्या वतीने मिरवणूक मार्गावर आकर्षक शोभेची दारू उडवण्यात आली. नळदुर्ग पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर गोरे यांनी मिरवणूक मार्गावर अतिशय कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता. मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी अंबाबाई मंदिर देवस्थान ट्रस्ट संचलित अंबाबाई मंदिर जीर्णोद्धार समिती यांच्यासह शहरातील सर्व गणेश मंडळांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, माजी नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी परिश्रम घेतले. मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो नागरिकांना शिवबसव राणा सार्वजनिक जन्मोत्सव समितीने भगव्या टोप्यांचे मोफत वाटप केले.